बंधु नमस्कार, सध्या शैलेश नसरे मलकापुर है। ये जे लोडिंग चलने ल सरवड़ेला ताइवान पेरूच याला सदाबहार पेरू म्हणतात। लावल्यापासून आपल्याला 6 महिने उत्पादन चालू होते। एका वर्षामध्ये हे झाड आपल्याला 45 ते 50 किलो माल देते। लागवड अंतर आहे 8 बाय 6। एका एकरामध्ये 1000 रोपे लावता येतात। सरासरी 1000 रोपापासून आपल्याला एका वर्षामध्ये साधारण 5 टनापर्यंत उत्पादन निघतं। सरासरी हे झाड जर म्हटलं तर आपल्याला 6 महिन्यापासून याला कळी चांगली आणि झाडाची वाढ झाल्यानंतर आपण माल धरू शकतो। रोप लावल्यापासून आपल्याला सरासरी महिन्यातच कळी फुटायला चालू होते, पण आपण 6 महिन्यानंतर माल धरायचा आहे। झाड ज्यावेळी चांगली ग्रोथ घेते त्यावेळी उत्पादन धरायचं आहे। सरासरी एका झाडापासून आपल्याला 45 ते 50 किलो माल मिळतो। संकरित जात आहे, क्लोनचं रोप आहे। आज हे दिनांक 29/10/2023 सरवड्यासाठी लोडिंग चालू आहे। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन। आपली नर्सरी 1982 आहे, 35 एकरात नर्सरी आहे। आपल्याकडे सदाबहार पेरू म्हणजे ताइवान पेरू, त्याचबरोबर अलाहाबाद सफेदा, VNR, पाचरकलम, लखनऊ असे आपल्याला सर्व फळझाडे मिळतात। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी आहे। 1 ते 5 वर्षापर्यंत सर्व फळझाडे मिळतात। रोप लावल्यापासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन। आता हे जे रोप आहे, हे रोप ज्यावेळी आपण 8 बाय 5 वरती लावतो 1000 रोपं लागतात। मध्ये आपण लहान अशी वाढणारी भुईमुग असेल, लहान पिकाशी घेऊ शकतो, जेणेकरून शेतकऱ्यांना आंतरपिकाचा पण त्यात आपल्याला फायदा होतो। आणि ह्या पेरूचं वैशिष्ट्य म्हणजे याला वर्षभर पेरू येतात, ताण द्यायची गरज नाही। आता लखनऊ पेरू म्हटलं तर त्याला ताण द्यावा लागतो, त्याचं तसं नाही। ह्याला लावल्यापासून आपल्याला सरासरी 6 महिन्यानंतर झाडाला माल धरता येतो। 10 ते 11 महिन्यात आपल्याला पहिला बहार निघून जातो। आणि सदाबहार पेरू असल्यामुळे वर्षभर कंटिन्यू पेरू। सरासरी एक झाड 45 ते 50 किलो। सरासरी आज मार्केटचा दर आहे या पेरूचा 55 ते 60 रुपये किलो, म्हणजे आपल्याला 1 एकरातनं 5 टन माल निघतो आहे। सरासरी आपण 20 रुपये किलो पकडला तरी एक झाड 1000 रुपये उत्पादन देते। 1000 रुपये लागतात, 10 लाख रुपये आपल्याला एका वर्षाचं उत्पादन निघालंच पाहिजे। त्याचबरोबर रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन, नर्सरी शासन मान्य आहे, अनुदानला बिल मिळते। महाराष्ट्रातील सर्वात मोठी नर्सरी असल्यामुळे, शासनमान्य नर्सरी असल्यामुळे अनुदान हे सर्व आपल्याला मिळत असतं। महाराष्ट्रात आपली जवळजवळ आत्तापर्यंत 5000 हेक्टरवरती लागवड आहे। बघू शकतो आपण रोप दिल्यापासून सल्ला मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं। सिलेक्टेड रोपं दिली जातात, खराब रोपं बाजूला काढली जातात। तर शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, शेअर करायचं आहे। अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत। तसेच आपल्याला रोप देतेवेळी रोपाचं सर्व नियोजन हे सर्व मिळत असतं। त्या पद्धतीनं लागवड केल्यापासून मार्गदर्शन हे सर्व मिळत असतं। असे आपले रोज नवनवीन व्हिडिओ येत असतात। रोप दिल्यापासून आपल्याला मार्गदर्शन, त्याचबरोबर आपल्याकडे सर्व फळझाडे मिळतात 1 ते 5 वर्षापर्यंत। आता आपल्याकडे VNR आहे, तो पाचरकलम आहे। त्यानंतर अलाहाबाद सफेदा, लखनऊ सफेद पेरू, हा फिकट गुलाबी येतो आहे, बघू शकतो आपण। सरवडी कोल्हापूरसाठी लोडिंग कागल।